पर प्रतिक्रिया देते हुए मंत्री बाबा आत्राम ने कहा कि इस मामले में गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने जांच के आदेश दिए हैं। इसकी सही जांच होकर नतीजे आपके सामने आएंगे। साथ ही उन्होंने अजीत पवार गुट के नागपुर बैठक के बारे में बताते हुए कहा कि इसके बाद यवतमाल चंद्रपुर और गढ़चिरौली में भी बैठक ली जाएगी। आज अपने मुख्यमंत्री अपने गृह मंत्री जी है चौकशी करने का आदेश दिलेला है। त्या दृष्टिकोनातून चौकशी सुद्धा सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टीने सरकार गंभीरतेने त्याच्या पाठीमागे कोण आहेत काय आहेत ह्याची चौकशी सुरू आहे आणि लवकरच त्याच्यावर निकष निघेल। काय मिशन 48 आमचं सुरू झालेलं आहे। आज आपण पहिला विभागीय मेळावा आपण इथे आयोजित केलेला आहे आपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि प्रफुल्ल पटेल जी आहेत आपलं त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या विदर्भामध्ये आपण आपला राष्ट्रवादी काँग्रेसचं सगळं फार मोठं बैठक आपण इथे आयोजित केलेलं आहे आणि लवकरच आम्ही यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन भागामध्ये सुद्धा 16-17 आम्ही आमचं बैठक आयोजित केलेलं आहे आणि आमचं एकच आहे की सगळं बूथ कमिटीज वगैरे सगळं मजबूत करणे आणि पक्ष मजबूत करणे हा उद्देश घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत।